नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकाशाचे अपवर्तन या प्रकरणाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. या पाठामध्ये प्रकाश अपवर्तन, अपवर्तनाचे नियम, अपवर्तनांक आणि प्रकाशाचे अपस्करण या महत्त्वाच्या संकल्पनांचा अभ्यास आपण करूया. सादरकर्ते आहेत श्री शंकर भुजबळ, श्री छत्रपती संभाजीराजे माध्यमिक विद्यालय जातेगाव बुद्रुक. तर चला आपण प्रथम जाणून घेऊया प्रकाश अपवर्तन. प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाश किरण जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन असं म्हणतात. आपणा सर्वांना कल्पना आहे की प्रकाश किरण नेहमी एका माध्यमातून मार्गक्रमण करत असताना अशा सरळ मार्गाने जातात, परंतु जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून, जसं या ठिकाणी आपण काच घेतलेली, हवेतून आलेला हा अपाती किरण आता काचेत शिरताना असा सरळ जायच्याऐवजी तो त्याचा मार्ग या ठिकाणी काचेत शिरताना असा सरळ न जाता किंचित त्याची दिशा बदललेली आहे. हा जो गुणधर्म आहे प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरताना आपली दिशा बदलण्याचा, यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. तर ते हवेतून काचेत जाणारा ए बी हा जो किरण आहे याला अपाती किरण असं म्हणतात, तर बी सी हा जो किरण आहे अपवर्तना झाल्याने निघालेला हा किरण त्याला अपवर्तित किरण असं म्हणतात. अपाती किरणाने ह्या अपतन बिंदूवर असलेल्या स्तंभिकेशी केलेला जो कोण आहे त्याला आय म्हणजे अपाती कोण, तर अपवर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला जो कोण आहे त्याला आर म्हणजे अपवर्तित कोण असं म्हणतात. तर या आधारे आपण अपवर्तनाचे नियम समजून घेऊ. अपाती किरण, अपवर्तित किरण या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात, एक डाव्या बाजूला असेल तर दुसऱ्या उजव्या बाजूला. अपाती किरण, स्तंभिका आणि अपवर्तित किरण हे सर्व एकाच प्रतलात असतात. दुसरा महत्त्वाचा नियम, दिलेल्या दोन माध्यमाकरता, जसं या ठिकाणी हवा आणि काच, दिलेल्या दोन माध्यमाच्या जोडीकरता साईन आय आणि साईन आर यांचे गुणोत्तर स्थिर असते, त्याला अपवर्तनांक असं म्हणतात. एन बरोबर साईन आय अपॉन साईन आर. अपवर्तनांक वेगवेगळ्या माध्यमाकरता तसेच एकाच माध्यमासाठीही वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाश किरणासाठी अपवर्तनांक हा वेगवेगळा असतो. निर्वाताच्या संदर्भात एखाद्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक होय. अपवर्तनांकाचं सूत्र आहे एन बरोबर साईन आय अपॉन साईन आर. आता एका माध्यमातून प्रकाश किरण दुसऱ्या माध्यमात शिरताना त्याचा वेग बदलतो, त्यामुळं पहिल्या माध्यमात समजा प्रकाशाचा वेग व्ही वन म्हटलं आणि दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचा वेग व्ही टू असेल, तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमासंदर्भात असणारा अपवर्तनांक 2n1 बरोबर v1 अपॉन v2. आणि जर प्रकाश किरण दुसऱ्या माध्यमातून पहिल्या माध्यमात जात असेल तेव्हा पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात असणारा अपवर्तनांक 1n2 बरोबर v2/v1 असा लिहितो. तर अशा प्रकारे प्रकाशाच्या वेगाचा संदर्भ घेऊन सुद्धा आपण अपवर्तनांकाचं हे सूत्र मांडू शकतो. यावर परीक्षेमध्ये गणिती उदाहरण विचारलं जाऊ शकतो. यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून प्रकाश किरण जाताना कसे अपवर्तित होतात ते या कृतीतून आपण पाहूया. या ठिकाणी हे वरती विरल माध्यम घेतलेलं आहे आणि या खाली घनमाध्यम आहे. जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून असा घनमाध्यमात शिरतो त्यावेळेस तो या स्तंभिकेकडे वळतो. त्यानंतर जर प्रकाश किरण
घन माध्यमातून असं विरल माध्यमात शिरत असेल, त्यावेळेस प्रकाश किरण या स्तंभिकेपासून असा लांब जातो आहे. या ठिकाणी दिसतं आहे आपणास, माध्यम कोणत्याही माध्यमातून कोणत्याही माध्यमात प्रकाश किरण जर असा लंबरूप दिशेत जात असेल तर त्याचे विचलन होत नाही, म्हणजे तो आहे त्याच दिशेत सरळ मार्गक्रमण करतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमात प्रकाश किरणाचे अपवर्तन अशा पद्धतीने घडून येते. आता या प्रकाशी अपवर्तनाचा वातावरणामध्ये काय परिणाम होतो? पहिला परिणाम, ताऱ्यांची सूर्याची आभासी स्थिती आहे त्या वास्तव स्थितीपेक्षा किंचित वर दिसणे, भासणे. तर या ठिकाणी ही ताऱ्याची मूळ स्थिती आहे, वास्तव स्थिती. तर या ताऱ्यापासून निघालेला हा जो प्रकाश आहे, हा प्रकाश किरण या ठिकाणी आपल्याला दिसतंय, या मार्गाने असं जात असताना जेव्हा हवे वातावरणाच्या वेगवेगळ्या थरातून हा प्रकाश किरण जातो पुढे, त्यावेळेस वातावरणाच्या थरातील घनता पृथ्वीकडे खाली येताना वाढत जाते, त्यामुळे अपवर्तनांक देखील वाढतो. म्हणजेच विरल माध्यमातून प्रकाश किरण घन माध्यमात शिरताना किंचित खाली वळतो, म्हणजे स्तंभिकेकडे वळतो. त्यामुळे हा प्रकाश हे प्रकाश किरण असे खाली वाकून आपल्यापर्यंत पोहोचतात, तेव्हा हा प्रकाश आपणास असा सरळ ह्या दिशेने आलेला आहे असा भास होतो, आणि त्यामुळे क्षितिजाच्या खाली असणारा हा तारा आधीच आपणास असा वर दिसतो. तर वेळेआधी होणारा सूर्योदय किंवा सूर्यास्त हे देखील याच घटनेचा परिणाम आहे. त्यानंतर मृगजळ दिसणे हा देखील प्रकाशाच्या अपवर्तन या घटनेचा एक परिणाम आपल्याला सांगता येईल. रस्त्याजवळ किंवा वाळवंटाच्या पृष्ठभागावर तसेच जाळाच्या जवळ जी हवा तापलेली असते, गरम असते, त्यामुळे ती विरल असते, तिचा अपवर्तनांक देखील कमी असतो. उंचीप्रमाणे ही विरलता कमी कमी होत जाते, म्हणजे जाळापासून जसजसं दूर जाऊ किंवा तापलेल्या रस्त्याच्या थोडं थोडं वर हवा थंड असते ते तसतशी घन होते किंवा विरलता कमी होते आणि अपवर्तनांक वाढतो. परिणामी दूरच्या वस्तूकडून येणारे प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे भासतात, यालाच मृगजळ असं म्हणतात. जसं या ठिकाणी पहा, या झाडाकडून निघालेलं हे प्रकाश किरण खाली येताना विरल माध्यमात शिरतात, तेव्हा ते किंचित वर वळत आपल्यापर्यंत पोचतात, तेव्हा हे प्रकाश किरण सरळ या दिशेने आल्यासारखे भासतात, त्यामुळं या वस्तूची प्रतिमा आपणास अशी खाली दिसते, यालाच मृगजळ असं म्हणतात. यानंतर पदार्थ माध्यमात प्रकाशाचे एक त्याच्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेला प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतात. जसं आता या ठिकाणी हा प्रिझम दाखवलेला आहे, या प्रिझममधून पांढरा प्रकाश जाताना त्याचं असं वेगवेगळ्या रंगामध्ये पृथक्करण झालेलं आपल्याला दिसून येत आहे, यालाच प्रकाशाचं अपस्करण असं म्हणतात. आता वेगवेगळ्या रंगाच्या प्रकाशासाठी या प्रिझमच्या काचेचा अपवर्तनांक वेगवेगळा असल्याने प्रिझममधून प्रकाश किरण शिरताना हे घटक रंग वेगवेगळ्या दिशांनी जातात, व दुसऱ्या बाजूला पुन्हा अपवर्तन होऊन या ठिकाणी बाहेर पडताना ते वेगवेगळ्या दिशांना मार्गक्रमित होतात, म्हणून प्रिझममधून प्रकाशाचे अपस्करण या ठिकाणी झाल्याचे आपणास जाणवते. हा पांढरा प्रकाश प्रिझममध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे घटक रंग वेगळे होतात आणि बाहेर पडताना ते आणखी वेगळ्या दिशांना विचलित होऊन एक सप्तरंगाचे वर्णपंक्ती आपणास मिळते. आंशिक आणि पूर्ण आंतरिक परावर्तन, जेव्हा प्रकाश किरण एखाद्या घन माध्यमातून विरल माध्यमात शिरतो, लंबरूप दिशेत जर हा प्रकाश किरण जात असेल, या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे हे घन माध्यम आहे आणि त्याच्यावर हे विरल माध्यम आहे आणि हा त्यांच्या सीमारेषेवरील पृष्ठभाग, याला लंबरूप दिशेत प्रकाश किरण जाताना ते किंचितही विचलित होत नाही,
पण तिरकत जाताना मात्र प्रकाश किरणचं काही प्रमाणात परावर्तन होतं. पुन्हा ते काही किरण घनमाध्यमात परावर्तित होऊन मागे फिरतात, तर काही किरण मात्र अपवर्तित होऊन दुसऱ्या माध्यमात शिरतात. अशा रीतीने हे जे परावर्तन काही किरणांचं झालेलं आहे त्याला आंशिक परावर्तन असं म्हणतात. आता जर आपण हा प्रकाश किरण अधिक तिरकस दिशेत या घनमाध्यमातून या पृष्ठभागाच्या सीमारेषेवर आपण सोडला तर काय होते पहा. अपवर्ती कोन आता वाढलेला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी जो अपवर्तन कोन आहे तो देखील वाढतो. परिणामी प्रकाशाचं अपवर्तन झालेलं आहे आणि काही अधिक प्रमाणात प्रकाशाचं परावर्तन सुद्धा त्याच माध्यमात घनमाध्यमातून घनमाध्यमात हे प्रकाश किरण परत फिरलेलं आहे. इथं देखील आंशिक परावर्तन झालेलं आहे. आता जर आपण आणखी अपाती किरण वाढवायचा प्रयत्न केला तर काय होते पा. ह्या अपाती किरणा कोणाच्या मूल्याला या ठिकाणी हा जो विशिष्ट अपाती कोण आता आपण घेतलेला आहे त्या अपाती किरणाची अपवर्तन या ठिकाणी होऊन जो अपवर्तित किरण आहे तो अगदी या स्तंभिकेला लंबरूप दिशेत गेलेला आहे. जेव्हा अपवर्तित किरण 90 अंशात जातो तेव्हा असलेला हा जो आपाती कोन असतो याला क्रांतिक कोण असं म्हणतात, IC या चिन्हाने दाखवतात. आपाती कोणाच्या ज्या विशिष्ट मूल्यासाठी अपवर्तित कोणाची मूल्य 90 अंश होते तेव्हा त्या आपाती कोणाच्या मूल्यास क्रांतिक कोण असं म्हणतात. क्रांतिक कोणाच्या वेळी 1 and 2 म्हणजे त्या माध्यमाचा अपवर्तनांक बरोबर sin I/sin R. इथं अपवर्तन कोण 90 अंश असल्यामुळे sin R = 90 येईल आणि आपणास कल्पना आहे sin 90 = 1 यावरून क्रांतिक कोणाच्या मूल्याच्या वेळेस असणारा जो अपवर्तनांक असतो तो त्यावेळच्या क्रांतिक कोणाच्या साईन गुणोत्तर एवढा असतो, म्हणजे sin I इतका असतो. जर आपाती कोण हा क्रांतिक कोणापेक्षा जास्त कोणाचा असेल या ठिकाणी दाखवलेल्या प्रमाणे तर ह्या जो प्रकाश किरण घनमाध्यमातून या ठिकाणी या पृष्ठभागावर आलेला आहे तो दुसऱ्या माध्यमात न शिरता, विरल माध्यमात न शिरता तो पुन्हा घनमाध्यमात पूर्णपणे वळतो, मागे फिरतो. याला प्रकाशाचं पूर्ण आंतरिक परावर्तन असं म्हणतात. याच घटनेचा परिणाम इंद्रधनुष्यामध्ये आपणास पाहायला मिळतो. तर हा प्रकाश सूर्यप्रकाश किरण या ठिकाणी पाऊस पडून गेल्यानंतर हवेमध्ये जे लहान लहान जलद कण असतात, पाण्याचे थेंब असतात, त्यात जेव्हा हे प्रकाश किरण प्रविष्ट होतात तेव्हा त्यांचं असं सुरुवातीला अपवर्तन होतं. अपवर्तन झाल्याबरोबर पांढऱ्या प्रकाशातील घटक रंग वेगळे होतात. या सगळ्या घटक रंगाचं या ठिकाणी पूर्ण आंतरिक परावर्तन होऊन शेवटी या पुन्हा या ठिकाणी अपवर्तन होऊन हे वेगळे झालेले रंग वेगवेगळ्या दिशांना जातात. त्यामुळे एक सुंदर वर्णपंक्ती निसर्गाचा आविष्कार इंद्रधनुष्य आपणास पाहायला मिळते. तर अशा प्रकारे इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तिन्ही घटनांचा एकत्रित परिणाम आहे. तर अशा प्रकारे या पाठामध्ये आपण प्रकाशाचे अपवर्तन, अपस्करण आणि त्याशी संबंधित काही घटनांचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.